मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर इथं समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यानं विशाल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला रविवारी सकाळी 6:30 सुमारास मोठा अपघात झाला. 3 पलटी खाऊन ही बस सुमारे 15 फूट खाली खोल झाडीत उलटली. यामध्ये एकूण 27 प्रवासी जखमी झाले असून 7 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. या ठिकाणचा सलग 2 दिवसातला हा दुसरा अपघात आहे. परेल मुंबई इथून शनिवारी सायंकाळी 6:30 सावंतवाडीचे बबन मल्हार यांच्या मालकीची विशाल ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस ड्रायव्हर अली इस्माईल शेख हा सावंतवाडी बांदा इथं घेऊन जात होता. खारेपाटण संभाजीनगर इथं हायवेवर समोरून येणाऱ्या एका ट्रकनं हुलकावणी दिल्यामुळं आणि ओव्हरटेक केल्यामुळं बस चालकाला गाडी वाचवताना साईड पट्टीचा अंदाज आला नाही, त्यामुळे ही बस सुमारे 15 फूट खोल झुडपात कोसळून पलटी झाली. सकाळचा वेळ होता, सकाळी 6:00 दरम्यान एक गाडी अचानक आली. ड्रायव्हरला एकदम हुलकावणी दिल्यासारखी गेली. ड्रायव्हरला काय समजलं नाही, ड्रायव्हरने साईडला गाडी नेली, अचानक पलटी झाली, 2-3 वेळा पलटी झाली आणि खाली पडली. या अपघाताची बातमी खारेपाटणमध्ये समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच संदेश धुमाळे तसंच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना तातडीनं गाडीतून बाहेर काढून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र मंडावरे तसंच खासगी डॉक्टर श्रीप्रसाद रानडे आणि डॉक्टर श्रीमती वडाम यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले. या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून यापैकी 7 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. हातापायाला फ्रॅक्चर तसंच डोक्याला मार लागल्यामुळे पुढच्या उपचारांसाठी त्यांना कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज साधारण 7:30 मुंबई गोवा महामार्गावर स्थित असलेल्या खारेपाटण गावामध्ये मुंबई ते बांदा अशी जाणाऱ्या ट्रॅव्हलचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे अपघात झाला आणि त्याच्यानंतर सर्व रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. खारेपाटण हे मुंबई गोवा हायवेवर आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं महत्त्वाचं गाव असून इथं सातत्यानं केव्हाही अपघात होत असतात. मात्र इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर काम करत असल्यामुळे अपघातावेळी तारांबळ उडते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी 2 डॉक्टरांची गरज आहे अशी मागणी सरपंच रमाकांत राऊत यांनी केली. ते वारंवार ॲक्सिडेंट होतं, DHO चाळे यांना वारंवार आम्ही कल्पना दिलेली आहे की हा ॲक्सिडेंट स्पॉट आहे आणि इथे आम्हाला पर्यायी डॉक्टर पाहिजेत, ते आम्हाला नेहमी सांगत, आमच्याकडे डॉक्टर नाहीत. यावेळी खारेपाटण पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीयुत कांबळे, SB कांबळे, महामार्ग पोलीस कर्मचारी श्री कोतवडे, श्री साळसकर, सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच संदेश धुमाळे तसंच ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. मुंबई गोवा महामार्गावरच्या खारेपाटण इथं एकापाठोपाठ सलग 2 दिवसात 2 खासगी लक्झरी बसचा अपघात झालाय. यात प्रवाशी जखमी सुद्धा झालेत. या ठिकाणचं अपघाताचं हे वाढतं प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. अस्मिता गिडाळे, कोकण नाव, खारेपाटण.